महत्त्वाची बातमी, कल्याण नगर मार्ग आजही वाहतुकीसाठी बंद आहे. पुराच्या पाण्यामुळे रायते पुलाला जोडणारा रस्ता हा खचलेला आहे. काल उल्हास नदीची पातळी वाढल्यामुळे रायते पुलावरून वाहत होतं नदीचं पाणी. आणि कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे जावं लागणार आहे. सुनील जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. सुनील. अगदी बरोबर आहे. मी सध्या उभा आहे रायते पुलावरती आणि आपण पाहू शकता या पुलाची जी परिस्थिती आहे. बुधवारी सायंकाळी या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्याचा फटका जो आहे तो अनेक नदी, जे उल्हास नदी असेल, रायते नदी असेल, ही ओसाडून वाहत होती आणि काल रायते पुलावरनं पाणी गेल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुलाचं मोठं नुकसान या झालेलं आहे. आपण पाहू शकतो सध्याची परिस्थिती या ठिकाणी, जे पुलाच्या बाजूला लोखंडी रॉड लावण्यात आलेले ते पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की रस्ता देखील उकडून निघालेला आहे. रस्त्यावरती उकडून निघाल्यामुळे गेले 48 तासापासून हा महामार्ग जो आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, गावकरी असतील, हे थांबून रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि कल्याण नगरवरची जी वाहतूक आहे ही टिटोळा गोवली मार्गावरनं मार्गस्थ करत आहे. तर दुसरीकडे पुलाच्या दुरुस्तीचं काम आता सध्या सुरू झालेलं आहे. मात्र दरवर्षी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.